आजच्या काळामध्ये दही बनवण्यासाठी घरी किती कटाटोप करावा लागतो त्यासाठी मी तुम्हाला तीन सोप्या पद्धती सांगत आहे, तर ते चला बघूया. सॅमसंग सादर करत आहे कड मॅस्टो रेफ्रिजरेटर. यामध्ये तुम्हाला कड बनवण्यासाठी एक कंटेनर दिलेला आहे. त्या कंटेनरमध्ये तुम्ही 1 लिटरपर्यंत कड बनवू शकता. तर याच्यामध्ये कड बनवण्यासाठी तुम्हाला 1 लिटर दूध कोमट घ्यावं लागेल. ते कोमट दूध आपण याच्यामध्ये घालूयात. त्याच्यामध्ये विरजण घालूयात. विरजण एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्या. मिक्स केल्यानंतर त्याला झाकण घट्ट लावून परत तो कंटेनर आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचा आहे. फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर स्टेप 2 मध्ये तुम्हाला इथे पॅनल दिलेला आहे. पॅनलमध्ये इथे सॉफ्ट आणि थिक असे ऑप्शन दिलेलं आहे. तर आपल्याला अगर जर स्टॉप करायचं असेल तर 7.5 तास घेतो, थिक करायचं असेल तर 7.5 तास घेतं. 7.5 तास तुम्हाला याच्याकडे लक्ष देत बसायची गरज नाही. 7.5 तासानंतर तुम्हाला सब इंडिकेट करतो. त्या इंडिकेटनंतर आपल्याला आपलं दही झालं की नाही ते आपल्याला चेक करायचं आहे. सब इंडिकेशन आलेलं आहे. आता आपण बघूयात आपलं दही झालं की नाही. ठीक आहे, त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता दही किती थिक झालेलं आहे. तर आपण हे टेस्ट करायला देऊया. कशी झाली आहे टेस्ट? छान. थँक्यू. या दही राहिलेल्या दह्याचा तुम्ही स्टोरेज 3 दिवसपर्यंत स्टोरेज करू शकता. प्लस दह्यापासून बनणारे पदार्थ जसे की तुम्ही दही वडा बनवू शकता, कढी बनवू शकता, अनेक पदार्थ तुम्ही बनवू शकता. या व्हिडिओसाठी एवढंच. नवीन प्रोडक्ट आणि नवीन व्हिडिओसाठी हा चॅनल पाहत राहा.